त्या शेजारच वाड्याजवळच, की म्हणे तिथे विठाबाई नारायण गावकरांचा तमाशा आहे, चल आपण पाहू आणि थोडं त्यांना भेटू. म्हटलं मग त्यांना भेटण्यामध्ये एक हेतू आपला साध्य होईल, त्यांना आपण विचारू की मला तमाशात काम देता का, दारिद्र्य खूप आहे. मग आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो जवळपास 4-4:30 दरम्यान. विचारलं त्यांनी, आम्हाला सांगितलं त्या माणसांनी की बाबा ताईंना तुम्ही भेटू शकता. मध्ये आम्ही गेल्यानंतर आता खानदानी संस्कारामुळे मी गेल्या गेल्या त्यांच्या पायाला स्पर्श केला आणि त्यांच्या जीवनातली ही घटना अशी होती विठाबाईंच्या की माझ्या रवटीत येणारा सुपारी द्यायला येतो, पाया पडायला कोणीच येत नाही. आणि हा पहिलाच पोरगा असा आहे की हा माझा पाय पडतोय. मग त्यांनी विचारलं की बाबा तुमचं काय काम आहे, सांगितलं त्यांना की बाबा दारिद्र्याने पछाडलेलं आहे, माझा आवाज चांगला आहे, मी चांगल्या प्रकारे गाऊ शकतो, मग निसर्ग राजा ऐक सांगतो वगैरे, त्यांना गायन करून दाखवलं. म्हणे उद्देश काय तुमचा हे सगळं करायचा? म्हटलं तुमच्याकडे मला काम मिळेल का, 2 पैसे मिळतील, परिवाराचं उदरभरण होईल. तर त्या म्हणाल्या की तुझ्या वागण्यावरून तू खानदानी घराण्यातला मुलगा दिसतो. तमाशामध्ये येऊन तू तमाशाचा मालक जरी बनला, 5-7-8 गाड्या असतील, 150 लोक तुझ्या ताब्यात असतील, पण स्टेजवर येऊन तुला लोकांना हात जोडावे लागतील. बरोबर. शांत बसा, शांत बसा, शिट्या मारू नका. त्यापेक्षा कीर्तन शिक, भजन शिक, वारकरी हो. मी वारकरी होतोच, पण त्या म्हणाले की कीर्तन जर तू शिकला तर लोक तुला हात जोडतील. आणि काय डोक्यात घुसलं की कीर्तनाला आवश्यक असणारं वाचन आपण भरपूर केलेलं आहे, चौफेर वाचनामुळे आपण बोलू शकतो, आणि ती प्रेरणा जागृत झाली. आणि त्याच दिवशी तमाशा न पाहता आम्ही घरी आलो. आई आणि पत्नीला सांगितलं की असा माझा हेतू आहे, तुमचं काय मत आहे? एक मताने दोघींनी मला समर्थन दिलं आणि त्या म्हणाले की तुम्ही खरोखर मोठे कीर्तनकार व्हाल. आणि त्याप्रमाणे वाटचाल केली. वाटचाल निव्वळ